हेडलाइंस ब्रॉट टू यू बाय अंबारी मसाले, मसाला म्हटलं की घरोघरी अंबारी। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांना हटवत अजित पवारांकडनं स्वतःची नियुक्ती, एकमतानं ठराव झाल्याचं निवडणूक आयोगाला पत्र सादर। शरद पवार गटाच्या कार्यकारिणीची आज दिल्लीमध्ये बैठक, पक्षघटना आणि संघटनात्मक बदलांबाबत महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं शिवसेना आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न, बुधवारी रात्री वर्षा निवासस्थानी पार पडली बैठक। 2024 सालापर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार, शिवसेनेला आश्वस्त करण्याचा चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रयत्न। राज्यातील राजकीय उलथापालथीमुळे राज ठाकरेंचा चिपळूण दौरा पुढे ढकलला, आधी मुंबईत मेळावा घेऊन राजकीय स्थितीवरती भाष्य करणार। गेल्या 2 महिन्यात देशात 15,000 कोटींची जीएसटी चोरी उघडकीस, जवळपास 5,000 संशयास्पद जीएसटी क्रमांक रद्द। आज कोकणाला पावसाचा रेड अलर्ट, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, तर मुंबई ठाण्यात मुसळधारेचा अंदाज, तर परभणी आणि हिंगोलीमध्येही जोरदार पावसामुळे ओढ्यांना पूर। कोकणवासियांसाठी रेल्वेकडनं खुश खबर, गणेशोत्सवाच्या काळात आणखी 52 फेऱ्या चालवण्याचा निर्णय।